आणि आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हा कोर्टाने त्यांच्या विरोधात असलेले आरोप आता निश्चित केलेले आहेत. 2014 निवडणुकीमध्ये फडणवीसांनी शपथपत्रामध्ये दोन फौजदारी गुन्हे लपवल्याचा आरोप होता. या संदर्भात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे, मात्र फडणवीसांचे वकील ॲडव्होकेट उदय डबली यांनी कोर्टामध्ये हे आरोप फेटाळले आहेत. या संदर्भात ते 13 डिसेंबरला कोर्टामध्ये शपथपत्र कोर्टामध्ये सादर करणार आहेत. तर दुसरीकडे फडणवीस याचिकाकर्ते ॲडव्होकेट सती उके कोर्टामध्ये साक्षी पुरावे सादर करणार आहेत. त्यामुळे कोर्टामध्ये नक्की काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचे वकील ॲडव्होकेट उदय डबली यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी. आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचे वकील ॲडव्होकेट उदय डबली आहेत. कोर्टाने मला त्यांच्या विरुद्ध असलेले जे चार्ज आहे ते वाचून दाखवला आणि हा गुन्हा तुम्हाला कबूल आहे का असं विचारलं. त्यावर मी हा गुन्हा आम्हाला कबूल नाही असं म्हटलं. त्याच्यामुळे कोर्टाने माझं म्हणणं सगळं लिहून घेतलं, मला चार्ज समजावून सांगितला आणि फडणवीस साहेबांच्या वतीने मी गुन्हा कबूल नाही असं सांगितलं. आता 13 तारीख ठेवलेली आहे. 13 तारखेला सतीश उके हे त्यांचे कोणकोणते साक्षीदार आहेत त्यांची सगळ्यांची यादी देतील आणि मग साक्षी पुरावे सुरू होतील. कोर्टाने आरोप निश्चित केले आहेत का? कोर्टाने आरोप निश्चित केले शनिवारी. हा, माननीय फडणवीस साहेब यांच्यावर कोर्टाने आरोप निश्चित केले आहेत. कुठल्या प्रकारचे आरोप आहेत? माननीय कोर्टाने असा आरोप त्यांच्यावर निश्चित केला आहे की 2014 शपथपत्र भरताना निवडणुकीचं श्री फडणवीस यांनी दोन गुन्हे त्यांच्यावर जे होते त्या दोन गुन्ह्यांची माहिती शपथपत्रात दिली नाही आणि तो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टच्या 125A नुसार गुन्हा आहे म्हणून हा गुन्हा झालेला आहे. हा गुन्हा तुम्हाला कबूल आहे का असा आरोप कोर्टाने निश्चित केला. पुढील सुनावणी 13 तारखेला आहे, त्यानंतरची प्रोसिजर काय असणार आहे? 13 तारखेला साक्षी पुरावे कोणाकोणाचे साक्षी घेणार हे सतीश उके सांगतील. त्याच्यानंतर मग साक्षी पुरावे सुरू होतील. तुम्ही मान्य नसल्याचं सांगितलं की हे गुन्हे मान्य नाही. मान्य नाही, मान्य नाहीच. कॅमेरामॅन सौरभ होलेसा, संजय डाप, साम टीव्ही न्यूज, नागपूर.